आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाचा आराखडा तयार अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या प्रेरणेने शाळकरी मुलांमधून भविष्यातील उत्तम वैज्ञानिक घडतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास इलेक्शन यूथ ला नागपूरच्या तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक नवमतदारांनी केली नोंदणी आणि त्रेपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज गोव्यात उद्घाटन चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने आराखडा तयार केलाय हा आराखडा येत्या आठवडाभरात सर्व केंद्रीय विद्यापीठांकडे पाठविण्यात येणार असून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सर्व पंचेचाळीस तसंच राज्यस्तरीय आणि खाजगी विद्यापीठांमध्येही लागू होणार आहे देशाच्या पुढील पंचवीस वर्षांच्या सुवर्णमय भविष्यासाठी देशात डबल इंजिनच्या सरकारची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज गुजरातच्या वेरावल इथं निवडणूक प्रचार रॅलीमध्ये बोलत होते सरकार नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या तरुण महिला आणि मासेमारी करणाऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करीत असून त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी घरगुती वापराचा गॅस घर घर नल से जल आणि आयुष्यमान भारत यासारख्या योजनांचा उल्लेख केला भाजप केवळ सामान्य माणूस आणि देशाच्या विकासासाठी काम करते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं रास्त दर दुकानांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांनी उत्पन्नाचे वेगळे स्रोत शोधावेत असं आवाहन केंद्र केलं आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांची चीव परिषद नवी दिल्लीत झाली त्यावेळी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा सचिव सा संजीव चोप्रा यांनी ही माहिती दिली वर्ष दोन हजार त्रिस चोवीसपर्यंत सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये पौष्टिक तांदळाचं संपूर्ण वितरण साध्य करण्याचं केंद्राचं उद्दिष्ट निर्धारित वेळेनुसार गुणसंबंधित तांदूळाची खरेदी पुरवठा आणि वितरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांची यंत्रणा मजबूत करावी असं म्हणाले एक देश एक शिधापत्रिका या योजनेअंतर्गत स्थलांतरितांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी राज्यांनी केलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं या योजनेचा परिणाम म्हणून आतापर्यंत एक्याण्णव कोटींपेक्षा जास्त पोर्टेबिलिटी व्यवहारांची नोंद झाली आहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी कथितपणे आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्यावरून त्यांच्यावर टीका होती आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त विधान कलि छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं असं राऊत म्हणाले राज्यपाल कोश्यारी यांच्या या आक्षपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबादमधील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन नागपूर आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी अपूर्व विज्ञान मेळाव्याचा समारोपीय कार्यक्रम आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन आज राष्ट्रभाषा भवनात करण्यात आलं केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून अपूर्व विज्ञान मेळ्याच्या रौप्य महोत्सवी आयोजनानिमित्त आयोजकांना आणि मंचावर उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या मनपा संचालित शाळांमधून शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी या विज्ञान मेळाव्यामुळे मदत होईल तसंच या आयोजनातून प्रेरणा घेऊन भविष्यातील उत्तम वैज्ञानिक या मुलांमध्ये घडतील असा विश्वासदेखील त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला शालेय शिक्षणाला अधिक मनोरंजक सोप्या प्रयोगांवर आधारित बनवण्याच्या अभियानात सक्रियपणे देशभरातून आलेल्या चाळीस विज्ञान संचालकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये गोवा उत्तराखंड उत्तर काशी बिहार मध्यप्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र जम्मू काश्मीर कर्नाटक झारखंड छत्तीसगड आणि जम्मू काश्मीर अशा एकूण चौदा राज्यांमधील विज्ञान संचालकांचा समावेश होता या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा झुंबा डान्स योग प्रशिक्षण मल्लखांबावर थरारक प्रात्यक्षिकं देशभक्तीपर गीतांची मैफल आणि शेवटी फुटाळा तलावातील जागतिक दर्जाचा फाऊंटेन शो या मेजवानीत नागपूरकर तरुणाईने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत नवमतदार नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागप्रातील तरुणाईला फुटाळा तलावावर उपस्थित राहण्याची साध जिल्हा प्रशासनाने घातली होती मतदान नोंदणीसोबत इलेक्शन यूथ फेस्टिवलचं आयोजन दुपारी चार ते सायंकाळी सात वेळेत करण्यात आलं होतं भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्याअंतर्गत नवमतदारांनी या उत्सवादरम्यान उत्साहात नोंदणी केली जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत कोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्यामुळे राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाल्या पाहिजेत असे निर्णय राज्य शासनाने घेतले असून राज्यातील माजी ई शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली आहे भिवंडीतील जिल्हा परिषद शाळेत या अभियानाचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय निविष्ठांना चांगली मागणी असून शेतकरीसुद्धा हायटेक पद्धतीने सेंद्रीय निविष्ठांचं उत्पादन करीत असल्याचं प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथले कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि इकोसर्ट फ्रान्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्मित आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर सेंद्रीय प्रमाणीकरण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम तुकडीची सुरुवात करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते शेतकरी बांधवांच्या शेतमालाला योग्य भाव उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय निविष्ठांना निश्चितपणे वाढती मागणी असणार आहे हे सेंद्रिय प्रमाणीकरण पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देशभरातील युवक युवतींना व्यासपीठ उपलब्ध होईल भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शेतमालाला सुगीचे दिवस येतील असंही डॉक्टर गडाख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं वाशिम जिल्ह्यातील वाईगाव तालुका मानोरा इथं ग्रामपंचायतीमध्ये काल जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तसंच कर्मचाऱ्यांनी या दिनानिमित्त स्वच्छतेची आणि शौचालय वापरण्याची शपथ घेतली भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी या भागात काही आरोपी वाघांच्या शरीराचे अवयव विकण्याच्या मार्गावर असल्याची गुप्त माहिती वनविभाग नागपूर तसंच वनविभाग भंडारा अधिकाऱ्यांना मिळाली त्यांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून वाघाच्या शरीराचे काही अवयव तीन सुळे दात आणि पंधरा नख यासह देखील जप्त करण्यात आली आहे आरोपींमध्ये तुमसरच्या रामू इके आणि संजय पुस्तोडे या दोन आरोपींचा समावेश आहे विशेष म्हणजे तुमसर वनपरिक्षाअंतर्गत येणाऱ्या जंगलात वाघांची संख्या जास्त असल्यामुळे शिकाऱ्यांची विशेष नजर तिथे असते त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे आजपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे कतारला रवाना झाले आहेत भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी साडेसात वाजता उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल त्यानंतर सलामीचा सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात खेळला जाईल बत्तीस संघांचं आठ गटात विभाजन करण्यात आलं असून अठ्ठावीस दिवसात चौसष्ट जातील अंतिम सामना अठरा डिसेंबरला होईल भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आज पासष्ट धावांनी जिंकला सामन्याला न्यूझीलंडमध्ये बे ओव्हर इथं सुरुवात झाली न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सहा षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला सूर्यकुमार यादवने एक्कावन्न चेंडूत एकशे अकरा धावा फटकावल्या भारतीय संघाने यजमान संघापुढे एकशे एक्याण्णव धावांचं उद्दिष्ट होतं न्यूझीलंड संघाला एकोणीसाव्या षटकात एकशे सव्वीस धावांचीच मजल मारता आली या विजयासोबतच भारतीय संघाने या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्रेपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं दिमाखदार सोहळ्याचं उद्घाटन आज गोव्यात होईल या महोत्सवात एकोणऐंशी देशातील दोनशे ऐंशी चित्रपट दाखवले जातील महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून पणजी शहर चित्रपटप्रेमींनी प्रेमींनी आह केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री एल मुरुगन यांच्यासह विविध मान्यवरांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या अल्मा एन ऑस्कर या ऑस्ट्रियन चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल इंडियन पॅनोरामा श्रेणीत पंचवीस तर कथाबाह्य चित्रपट एकोणीस दाखवले जातील आंतरराष्ट्रीय श्रेणीत एकशे त्र्याऐंशी चित्रपट बघायला मिळतील बावन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर एक विशेष विभाग असेल मणिपुरी चित्रपट क्षेत्राला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पाच मणिपुरी चित्रपट आणि पाच कथाबाह्य चित्रपट हे या महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे विदर्भात थंडीचा ओघ वाढत असून आज गोंदिया इथं पुढील दोन दिवस अमरावती आणि यवतमाळ इथं थंडीची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान काल सर्वात कमी का तापमान यवतमाळ इथं दहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं पुन्हा काही ठळक बातम्या चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाचा आराखडा तयार आणि त्रेपन्नाव्या भारतीय चित्रपट महोत्सवाचं आज गोव्यात होणार उद्घाटन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार